दुखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख, दुखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी, रंग निरांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी, नामा मने हाते लोणियाचा उंडा, नामा मने हाते लोणियाचा उंडा, गौळणी त्या तोंडा बुलविल्या, रंग निरांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी, विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम चांद्र नीलाम्बुदाभम जगन निहित पाणि मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची, ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास, मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा, सोनो पंत तथा कुलजन तया मामाशी बोलते, नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती, पुण्य श्लोकिता पुण्य नगरिता मोती करा शुभ तू, आयशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितू, सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू, मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहो न च शूद्र जिह्वे न च ग्राण नेत्रे न च योम भूमेर्न तेजो न वायो, चिदानंद रूप शिवो हम विठ्ठल विठ्ठल दुःखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली गवळण, देवाचे लढीवाळ भक्त असणारे नामदेव महाराज यांची तीन चरणाची आहे गवळण, अतिशय सोपी आहे आणि गवळण भगवंताच्या चरित्रातली असल्यामुळं इथे बालपणापासून ते वृंदावनापर्यंत जे चरित्र केलं ते चरित्र सहज आपल्या निदर्शनात येईल, दुःखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख, महाराज म्हणतात आमच्या जीवनातल्या दुःखाचं दुःख जावं आणि सुखाचं सुख प्राप्त व्हावं, एक अर्थ आहे, दुसरा अर्थ असा होतो आमच्या जीवनातल्या दुःखाचं दुःख जावं आणि सुखाचं सुख प्राप्त व्हावं, आणि तिसरा अर्थ असा होतो आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याकरता, पाहता श्रीमुख गोविंदाचे भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतर हे सर्व सुख प्राप्त होत आहे, नामदेव महाराजांनी इथे नाव घेताना फार निर्माण केलंय, पाहता श्रीमुख गोविंदाचे, देवाचे हजार नाव आहेत, ओम विश्व विश्व षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतपूर्व भाव भूतात्मा भूतभावना, त्यामध्ये काही आवडीची नाव आहेत बघा, बालकृष्ण
गोपाळ कृष्ण, गोविंद कृष्ण, लाल कृष्ण, योगेश्वर कृष्ण, आणि इथे नामदेवरांनी जो निवडला तो गोविंद निवडला. म्हणून पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतर दुःख जातंय आणि सुख प्राप्त होतंय. पण नामदेव महाराज म्हणतात, ज्याला पाहिल्यामुळे सुख प्राप्त झालेलं आहे तो परमात्मा आहे कसा. रंगणी रांगत गुलगुला बोलत, परमात्मा रांगत होते आणि रांगता रांगता बोलत होते. काय बोलत होते हे ऐकण्याकरता मी नव्हतो, पण सोपं उत्तर दिलं. रंगणी रांगत गुलगुला बोलत, परमात्मा रांगत होते. गुलगुलू शब्दाचा अर्थ गोड आहे. आता रांगता रांगता बोलतात याचा अर्थ हे फक्त देवाला जमू शकतं, कारण देवाचं जे चरित्र आहे हे तीन प्रकारचं आहे. येदशे चरित्र केले नारायणे, रांगता गुधनी राखिता. हे भगवंतानं रांगता रांगता काय केलं, सगळा विषय सांगण्याकरता वेळ नाही. रांगत रंगणी चोरी तुलुनी, दाऊनी धरते गवळणी, बांधे ते चरणे देते गाराणी, यशोदे साधणी, दैदूध बक्षोनी तमाल मिलिले, नवल केले साधणी, कृष्ण आळवाळवा परतुनी माते दावा. परमात्मा रांगू लागले, रांगता रांगता बोलू लागले, आणि ते बोलणं ऐकण्याकरता. आसुर रुळत चरणातळे, बालपणात त्याचं वर्णन आहे आसुरांचं. काग बगरिठा मारले बाळपणी, अवघे दैत्य खाणे बुडविले. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात हे सगळं ज्यानं बालपणामध्ये केलं त्याचं वर्णन केलंय. रंगणी रांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणातळी. रांगत रांगत परमात्मा बाहेर आले आणि गवळणीनं पाहिलं आणि पाहून न पाहिल्यासारखा केलं. म्हणून भगवंतानं विचारलं, काग तुझ्या डोक्यावरती माट आहे त्यात काय आहे. तिने सांगितलं, कृष्णा मी तुला दाखवणार नाही, देणार नाही. भगवान रांगत रांगत घरात गेले, आईनं लोण्याचा गोळा काढून ठेवलेला भगवंताने हातामध्ये घेतला आणि बाहेर आले. आल्याबरोबर प्रत्येक गवळणीनं देवाकडे मागायला सुरुवात केली. नामामणी हाती लोण्याचा उंडा, हातामध्ये लोण्याचा गोळा घेतला आणि पाहिलेलं प्रत्येकीनं मागितलं. भगवान सांगतात मी देणार आहे, पण काल्याचं कीर्तन संपेपर्यंत थांबला तर. विठ्ठल विठ्ठल. करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, चालू असलेला महाशिवरात्री उत्सव श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, आणि या संगमेश्वर मंदिरामध्ये इवलेश रूप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. शिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि पर्व काळामध्ये भगवंताचं साक्षी रूपातलं स्थान स्वयंभू स्वरूपामध्ये आपल्या समोर इथे विराजमान आहे. एका बाजूला भगवंताचं हे स्वयंभू स्थान आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवंताच्या चिरंजीवाचं स्थान आहे. तेही चिरंजीवच आहेत. एका बाजूला गणपती बाप्पा आहेत आणि एका बाजूला भगवान शंकर परमात्मा आहे. महाशिवरात्रीसारखा पर्व काल झालेला आहे आणि त्यानंतर आज काल्याचं कीर्तन, आणि तेही माझ्याकडे येण्याचं कारण सेवके करावे सांगितले काम. थोडासा मला समोरून आवाज द्या. सेवके करावे सांगितले काम, ते तर होतो पण कामा नये. या दृष्टिकोनातून हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये ही काल्याची सेवा मला करण्याची संधी मिळाली. त्याचं कारण शिवयोगी स्वामी श्रीहरिभक्तीपरायण भगवान बाबा तुमच्या गावचे महाराज योगी महाराजांनी मला सांगितलं आणि मला सेवा करण्याचा हा योग आला. मी फक्त एक प्रमाण म्हणले, आजे बरवे झाले माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जून. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थिक जीवनातल्या साधना केल्या आणि परमार्थिक जीवनातल्या साधना करून साध्य रूपातला परमात्मा प्राप्त करून घेण्याची भाव आणि भावना ज्यांच्या अंतकरणात सहज आणि सोप्या पद्धतीने आहे, ते शिवयोगी बाबा आपल्या समोर उपस्थित आहे आणि त्यांच्याच या जन्मभूमीमध्ये हे कीर्तन करण्याची सेवा मिळते. विठ्ठल विठ्ठल. आणि सेवा करत असताना या ठिकाणी सात दिवस आपण भागवत ऐकलेलं आहे, कारण परीक्षिती राजाचा उद्धार झालेला आहे. साता दिवसा मुक्ती झाली तया. या दृष्टिकोनातून माझे सहकारी मित्र मोहन महाराज यांची भागवत कथा झाली आणि त्याला सात करण्याकरता सात संगत सात दिवस ज्यांची लाभलेली आहे ही सगळी मंडळी, त्यामध्ये आमचे मृदंगमणी महाराज ज्यांचा आवाज नुसता आवाज नाही तर मृदंगसुद्धा आवाज होऊ शकतो,
म्हणजे माईकवाल्यांना माहिती आहे त्यांचा आवाज किती ठेवायचा. कंटाळला नाही ना तू? इतकं छान वाजवणं ज्यांच्याकडे आहे ते माझे सहकारी मित्र आमचे शुकाचार्य महाराज, त्याचबरोबर दुसरे मृदंग म्हणजे तुमच्याच गावातले बरोबर ना, महेश महाराज या ठिकाणी मृदंग वाजवण्याकरताय. इकडे गाण्याकरता उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण बाळू महाराज आहेत, दुसरे आमचे हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज आहेत, तिसरे या सगळ्या कार्यक्रमाचं सौंदर्य एका जागेवर बसवण्याचं काम मी तर म्हणतो एकाच मूर्तीत आहे, त्या मूर्तीचं नाव आहे दत्तात्रय. कारण कोणाचं कीर्तन घ्यायचंय, कधी घ्यायचंय, कोणाचं ठेवायचंय, सगळ्या कीर्तनाचं सूत्रबद्ध नियोजन ज्यांनी या सप्ताहात केलं असेल ते म्हणजे दत्ता महाराज आहेत. फक्त एक आहे, काही माणसं पडद्याच्या पुढं टमटम करतात आणि काही माणसं पडद्याच्या मागं राहतात, पण पडदा खाली पडू देत नाही, त्यातले दत्ता महाराज आहेत. त्याचं कारण रिदोरीला बाबा राहायचे आणि त्या रिदोरीमध्ये दत्ता महाराज आळंदीला आहेत, पण रिदोरीला सुद्धा एवढा मोठा सप्ताह आणि एवढं मोठं मंदिर बाबाच्या नियोजनात बांधण्यात आलं की ज्या मंदिरातल्या मूर्ती ठेवण्याकरता क्रेन आणावे लागले माणसाला उचलल्या नाही. कारण मीही त्या सप्त्याला होतो, त्यातली बरीच मंडळी इथे आहेत आणि म्हणून दत्ता महाराजांचं योगदान मोठं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सगळे टाळकरी चोपदार हार्मोनियम स्वर देणार ध्यानदार सांगा, पेटीप्रमाणे स्वर वाजा ना तुमच्या शरीरासारखा. थोडा कोई ना आपल्याला स्वर देण्याचं काम करतायत, स्वरमणी महाराज उपस्थित आहेत. इकडे माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र आमचे हरिभक्तीपरायण परमार्थ स्नेही, कीर्तन भजनाची आवड आणि संत सेवकेचं घेतलेलं व्रत आणि ज्ञानेश्वरीचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडे आहे ते आमचे हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज शिजूळ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आज काल्याचा दिवस आहे, काल्याचा महाप्रसाद आहे आणि कीर्तनाची जवळजवळ वेळ 11 ते 1 राहिली, किती आता अर्धा तास राहिलेली आहे आणि अर्ध्या तासात कीर्तन संपवायचंय आणि मला सुद्धा पुढे कीर्तनाला निघायचंय. पण या कार्यक्रमामध्ये बाबांनी बरोबर काल्याचं कीर्तन याकरताच त्या माणसाचं ठेवलं की ज्याला थांब म्हणलं की थांबता येत आणि ज्याला सोड म्हणलं की सोडता येत. कारण दुसऱ्याचं जर ठेवलं असतं तर असं मध्ये आधी काही आलेलं करता आलं नसतं. म्हणून नियोजनबद्ध नियोजन लावण्याचं काम आमचे दत्ता महाराज आणि बाबा बरोबर काल्याचं कीर्तन माझ्याकडे देऊन मोकळे झाले. आणि नियम असा आहे, काल्याचा कीर्तनकार मोठा असतो तो सगळ्यात लहान आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ते सेवा करताना या ठिकाणी आता ज्यांचा नाम उल्लेख आणि सत्कार झाला त्या सर्व मंडळीची श्रद्धा बाबांवर आहे. साधा एखादा आमदार यायचा असेल तर त्याला फार प्रयत्न आहे, जिल्हा ज्यांच्या ताब्यात आणि जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे प्रशासन आहे त्या प्रशासनाचे सर्व पदाधिकारी मंडळी, कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, IG असतील, सगळी मंडळी या सप्ताहामध्ये येऊन गेलेली आहेत. त्याचं एकमेव कारण बाबाजींचे आणि त्यांचे असलेले प्रेमाचे संबंध आणि प्रेमातून निर्माण केलेली ही नाती या ठिकाणी ते उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार तुम्ही गावकरी मंडळीने केला, सप्ताह समितीने केला, बाबांच्या वतीनं झाला, आपणही त्यामध्ये सगळे सहभागी झाला, तेही उपस्थित राहिले. आणि आता उरलेला उर्वरित वेळ तो म्हणजे फक्त काल्याच्या कीर्तना करताय आणि तो माझ्याकडे जिथपर्यंत आहे त्यात आज पुन्हा दुसरी दुधात साखर म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे आज या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज काय आहे? अरे काय सांगा ना, जयंती. तेच म्हणलं का, ते ध्यानात नाही तुमच्या. आज शिवाजी महाराजांची काय आहे? जयंती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करून या हिंदू समाजाकरता ज्यांनी हातावरती मृत्यू स्वीकारला आणि समाजाकरता संपूर्ण देश आणि संपूर्ण स्वराज्य स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती, म्हणून ज्यांनी आपलं स्वराज्याकरता संपूर्ण जीवन खर्ची घातलं त्या राजांना एकदा मुजरा करतो आणि माझ्या अभंगाकडे बोलतो. विठ्ठल विठ्ठल गवळण नामदेव महाराजांची आहे आणि आज काल्याचं कीर्तन आहे. दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख
आमच्या जीवनातलं दुःख जावं आणि सुखाचं सुख प्राप्त व्हावं. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाच्या वाट्याला दुःख आहे आणि प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे आमचं दुःख गेलं पाहिजे आणि आम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे. पटकन उत्तर देतो. मज लागे दुःख भावे आयशे कोणी भावे ना जीवे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला दुःख नको. मी तुम्हाला याच्याही पुढचं उत्तर देतो. व्यवहारिक सुख दुःखाची आघात हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. गीतेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सुख दुःखे समीकृत्वा लाभाला भोजया जीव ततो विदाजस्व योगम पापम वापसीची आनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजे सुमाम. बाबा आपल्या जीवनातलं दुःख जावं आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावं याकरता प्रत्येकानं सुख ज्या साधनेनं मिळतं माणसं ती साधना करत नाही आणि दुःख ज्या साधनेनं वाट्याला येतं माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पण हे दुःख तुकोबारांच्या वाट्याला नव्हतं का? महाराजांचं फक्त प्रमाण सांगतो. दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी मुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी त्याचे वर्म तुवा मापा सुखे राहिला प्रेमाची आ. तुकोबाराच्या स्वप्नात सुद्धा दुःख आलेलं नाही. तुकोबारा म्हणतात माझ्या स्वप्नात का दुःख आलं नाही. तुकोबाराने त्यावेळेला काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. अरे जागृतीतही तोच होता आणि स्वप्नावस्थेत सुद्धा. अजून पुढचं उत्तर देतो. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवी पाहता रूप तुझे. दुसरं प्रमाण असं आहे. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी आत हारी बाहेर आत हारी बाहेर आत हारी बाहेर आता हरे बाहेर हरे. ऐका ना. हरिने घरी कोंडिले. आता आताही तोच आहे. तुकोबाराने पहिलं रूपक करताना पांडुरंग ध्यानी पांडुरंग आणि गौडणीच्या भाषेत आता हरे बाहेर हरे. आता सांगा आताही तोच आहे आणि बाहेरही. आपल्या आत एक आहे आणि बाहेर एक आहे. तुम्हाला खरं बोलू का महाराज? आपल्या हिंदू समाजाची माणसंच कळली नाहीत कशी. म्हणजे मलाच कळली नाही अजून. माणसं भेटलं की जे हरी म्हणतात आणि मागून निंदा करतात. मी आपली म्हणतो म्हणजे मी कोणाचा आहे? आपल्या लोकांना सवय काय लागलेली माहिती आहे का? आपल्या गाडीत पेट्रोल टाकायचं नाही, दुसऱ्याच्या गाडीत पेट्रोल टाकून बोंबलं थिंडायचं. अरे आपलं ते आपलंच आहे ना. मग आताही तोच आहे आणि बाहेरही. थोडे स्वयंपाके मंडळी थोडासा आवाज कमी करा. तुमचा आवाज आम्हाला जास्त येतोय. माझा आलाय का तुम्हाला स्वयंपाके? आत हरे बाहेर हरे. हरिने घरी कोंडिले. अरे आताही तोच आहे आणि बाहेरही. दोन उत्तर देतो. काहीच्या आत एक आहे आणि काहीच्या बाहेर एक. पण गवळणीच्या आतही परमात्मा आहे आणि बाहेरही. एक रूपक केलंय बघा म्हणू नका. गायेचं वासरू म्हशीला सोडशी
मचित पारडू गाईला सोडशी बैलाची धारकशी काढू रे काना तुझ्या मुरलीच्या पायरी मन मोहिली रे मन कशी गवळ गवळण गोड आहे पण गाथ्यात नाही विठ्ठल थोडं धाडसान बोलू का गाथ्यात नसणाऱ्या गवळणीच आम्हाला जास्त बेजार करायला लागल्यात आता म्हणजे तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून गायत वासरू म्हशील असो हे बघा तुम्हाला म्हणण्याबद्दल वाद नाही महिला मंडळाला भजन म्हणायची हाऊस आहे पण तालात म्हणत नाहीत ना म्हणता म्हणता रूप पाहा तालोचनी वाजवायचं काय पण म्हणायची तर भलती हाऊस हो रात्री माझ्या एका कीर्तनात एका बाईचं एकच काम फक्त मी कीर्तन सुरू केलं की मधीच यायचे एवढे फुलं घ्यायचे माझ्या तोंडराचे फेकच मलाच कळना काय झालं बरं गावातलं कोणी त्याला बोलले ना मी विचारलं का हे असं कसं काय ते म्हणले आमच्या गावात असंच आहे मी म्हणलं फुलं फेकायचे नसतात ते पायाखाली ठेवतात चरणावर टाकली पाहिजे ते म्हणले पण कीर्तनात का टाकतात म्हणले नाही त्यांच्याकडं फुलाची बाग आहे कोणाकडं एक लक्षात ठेवा मी उत्तर या करता देत होतो गाईचं वासरू म्हशीला सोडशी म्हशीचं पारडू गाईला सोडशी बैलाची धार कशी काढू रे अजून असे काही अभंग आहे ते सापडत नाही पण मनाले गोड वाटते बघा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची असं दमखवून हंतीत माणसं पण कोण्याच गात्यात नाहीये एक सांगू का महाराज गात्यात नसणार म्हणणं म्हणजे आपलं मातृत्व विकणं विठ्ठल आपलं उत्तर कशा करता रूपक केलं गायीचं वासरू म्हशीला वासरू गायीचं सोडलं आणि म्हशीच्या गोठ्याकडे निघाली श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासू हे नाथ नारायण वासुदे हे नाथ ध्यानामध्ये तोच आहे आणि चिंतन करते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अजून सोपं उत्तर आहे का भगवान कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता मनामध्ये तोच आहे ध्यानामध्ये तोच आहे आणि गडबडीने निघाली निघाल्याबरोबर तिनं आरशासमोर गेली आणि लाली हातात घेतली आता हातात घेतलेली लाली होटाला लावायचं सोडून डोळ्यालाच लावली आणि डोळ्याचं काजळ घेतलं आणि कुठं लावलं होटाला लावलं आता होटाला डोळ्याचं काजळ आहे होटाची लाली डोळ्याला आहे आणि पदर घेतला तो सोयीचा नाही उलटा घेतला आता साडीची पिन काढली डोक्याला लावली आणि डोक्याची काढून साडीला लावली आणि चौकात आली एका आजीने विचारलं जरा आरशात पहा ती म्हणली आजी काय पाहायची गरज नाही बरोबर म्हणलं जरा पाहुणे बरं ती पाहण्याकरता गेली आणि आजीने आरसा दाखवला म्हणजे काय झालं अगं म्हणजे तुला एवढं कळत नाही का होटाचं डोळ्याला गेलं आणि डोळ्याचं वटाला तिने एका शब्दात उत्तर दिलं खरं सांगू का आजी तुम्हाला जरी मी वेड्यासारखी दिसत असले सकाळी घरून निघाल्यापासून मला त्याला भेटण्याची ओढ लागल्यामुळं मी काय करत होते माझं मला काही कळत नव्हतं गाईचं वासरू म्हशीला सोडशी म्हशीचं पारडू गाईला सोडशी वासरू हातामध्ये घेतलं आणि सासून हाक मारली म्हणजे आता ते पूर्वीच्या काळामध्ये सासवा बोलत होत्या आणि सुना ऐकत होत्या कधी तुम्हाला काळ कळला का काळ बरं अडकवा
नया कहती रहती बस बस जम लो जम लो ओके विठाला 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 टुला गए दूरी आना त्याला मी उत्तर कशा करता देत होतो पूर्वीच्या काळातल्या सुना आणि सासवा मर्यादा संपन्न होत्या कारण गायेचं वासरू म्हशीला सोडशी हातामध्ये वासरू घेतलं दूध काढण्याकरता निघाली आणि जशी निघाली तसं वासरू गायीचं सोडून दिलं दुधाची चरी घेतली आणि म्हशीच्या गोठ्यात गेली श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदे आता ऐका ना वासरू तिथं सोडलं दूध काढण्याची चरी म्हशीच्या गोठ्यात राहिली आणि तशीच भगवंताचं चिंतन करत करत बैलाच्या गोठ्यात गेली आता साधी कल्पना आहे बैलाच्या गोठ्यात गेल्यावर बैल दूध देतो का नाही पण काय भक्तीमध्ये ताकद आहे महाराज बैलाच्या गोठ्यात जाऊन भजन चालू केलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भजन चालू आहे भजन करता 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 बैलाच्या खाली बसली बैलाच्या काशेत हात घातला बैलाला स्तन तयार झाले आणि दूध काढू लागले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथना अरे मनामध्ये तोच आहे ध्यानात तोच आहे दुधाची चरी भरली आणि दूध वाहून जाऊ लागले आता ऐका दूध वाहून जायला लागल्यानंतर तुमची कल्पना आहे माझी पण कल्पना आहे ज्या अर्थीला दूध काढायचं होतं त्या अर्थी वाहून जायला लागल्यावर दुसरी चरी आणायला पाहिजे का नाही बरं दूध काढण्याकरता गायीची गेली पण कोणाचं दूध काढू लागली बैलाचं आणि बसलीन सुरू केलं बरोबर आता सासू म्हणली सकाळपासून गेली अजून काय येईन म्हणून गायीच्या गोठ्यात पाहिलं नाही दिसली आता म्हशीच्या गोठ्यात पाहिलं नाही दिसत पण सासूच्या मनातच आलं नाही की आपली सून बैलाच्या गोठ्यात असेल सहज नजर गेली पाहते तर बया म्हणली बैलाचं दूध काढली सासूला तर टेन्शन आलं आणि बैलाच्या गोठ्यात गेल्यानंतर पुढून पाहिलं तर येसन आणि माग येऊन पाहते तर दुधाच्या धारा बरं इकडं पाहते तर बैल आणि इकडं पाहते तर बैल पण म्हणले मग ही तर सासू म्हणली बैल असू नये तर गाय असू दूध तर निघते ना पांढर आपल्या बी दोन गायांना दूध नाही दिलं आपण काढून पाहू घरी गेली घरून चरी आणली सून इकडनं बसून अशा धारा काढत होती सासू तिकडनं गेली चरी खाली ठेवली आणि बैलाच्या काशेत हात घातला अहो जसा हात घातला तसं बैलानाशी रपकन धपकनच पडली बत्तीच्या बत्तीच गेली सुनाला विचारलं आता काय झालं म्हणले काय नाही बैलाला लात मारली बैलाला लात मारल्यावर सुन म्हणली मग आता तुम्ही कशाला गेल त्या दूध काढायला कोणाचं बैलाचं हा आत्या तुमचं किती 70 वय झालं पण तुम्हाला अजून बैलन गाय कळलाच नाही का तुम्ही चाललात कुठं म्हटले मग तू कुठं होती म्हणले आत्या ते बघा तिथं माझं वासरू होती गाय पाहते तर वासरू गायन चरी तिथं भरलेली मग इथं कोण होत बोलताच येईन पण दात पडले ना रक्त गळायला लागलं कसं तरी पुसलं पदर लावला आणि ही दिंडी घरी आली घरी आल्यावर मुलांना विचारलं आई काय झालं म्हणले तुझ्या बायकोला विचार बायकोला विचार म्हणल्यावर ती तर बाबा त्वऱ्यातच होती मग म्हणले तुम्हाला मी सांगितलेलं कधी पटणार नाही आणि काय सांगून उपयोग आहे शेवटी बाय तुमची आहे आम्ही लोकांचं धन आहे कितीतरी बोललो तर शेवटी आईचा विश्वास म्हणजे काय आपल्यासारख्यानं बाहेरून येऊन काय बोल अहो तुमच्या माईचं वय झालंय पण कळा ना गाईचं दूध काढायचं सोडून बैलाचं काढीत होती पोरगा म्हणलं आई हे असं कसं काय करायलीस म्हणले नाही तुझी बायको काढत म्हणले होते माझं खरं कसं पटण मी दूध काढते म्हणून विश्वास पटला का नाही तुमचा पण तुमच्या आईला लात मारली त्याच्यावर विश्वास नाही अहो मी जर आईच्या अगोदर दूध काढत होते तर लात कोणाला मारायला पाहिजे होती पहिली मला मग मला लात मारली नाही आणि आईला लात मारली चला बरं दाखवते बैलाच्या गोठ्याकडे घेऊन गेल्यावर दुधाची चरी सांडलेली दिसली गायीच्या गोठ्यात आणि बैलावर पोरगा म्हणला तू वेडी झाली आ गाई तुला बैल गाय कळा ना म्हणले मी नाही तुझी बायको म्हणलेच होते तरी सुद्धा आम्ही किती जरी बोललो तरी आमच्यावर विश्वास तुमचा राहत आणि खरंच आहे महाराज पूर्वीच्या काळातल्या सुना सासूच्या ऐकण्यातल्या होत्या आताच्या काळातल्या सुना
सासूचं ऐकत नाही, सासूला सुनाचं तेवढं मी सांगत नाही. एक हात जोडून बोलू का, ज्या सासूला मरेपर्यंत सुनाच्या हसा तुकडा खायचा तिनं तिला काहीच बोलायचं नाही. ती जर म्हणली ना नाच ग बोमा नाचू मी कशी, तुम्ही म्हणा तुला जसं नाचायचं तसं. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज, अहो चांगल्या चांगल्या ज्या घरातल्या सुना गाऊन घालून चौकात पोर शाळेत सोडायला जातात लाजही वाटत नाही. अरे ते गाऊन कधी घातला पाहिजे, भलं एवढा ड्रेस घ्या बमलट पागल सारखा. तो गाऊन शिप शिवणारा सापडला पाहिजे असा हानतो ना त्याला, पागल झाले माझ. गाऊन घालू नका मी म्हणत नाही तुम्हाला, घाला ना, पण कधी घातला पाहिजे त्याला शास्त्र आहे का नाही. दिवसभर गाऊनवर बोंबलं थेंडायचं. मग ती सासू म्हणते अगं पाटील तिथे बसले, बप्पा तिथे आहे, तुझा चुलता तिथे आहे, तुझा दीर तिथे आहे, आणि तू गाऊन घालून जाते, तुला साडी नाही का. मग ही म्हणते माझ्या साडीचं कांड का, मथरीच्या सगळ्या साड्या उचलल्या आणि काडी लावून दिली. म्हणून सांगितलं बोलायचं कोणी सुना कोणी लेखी, फक्त अभंगात राहिल्या. कशात राहिल्या, कोणी सुना कोणी लेखी कोणी एके स्वतंत्र. पूर्वीच्या काळाचं आणि आताच्या काळाचं फरक आहे. मग यानं मंडळीला विचारलं बायकोला का ग माझ्या आईनं दूध काढलंय म्हणून बैलानं लात मारली, पण तू तिथं होतीस का. तेव्हा तिनं सांगितलं मालकाला हात जोडून, मी कुठं होते हे जर मला कळलं असतं तर आत्या बैलाच्या गोठ्यात गेल्याच नसत्या. मग मला एक सांग, आत्या म्हणजे आईला लात मारली, तुला बैल आणि गाय याचा फरक दिसत नाही, तुला नेमकं झालं काय. तिनं उत्तर दिलं पाहता श्रीमू गोविंदाचे. कशामुळे झालं, उत्तर दिलं मी भगवंताचं श्रीमुख पाहिल्यामुळे. आता दोन कारण सांगतो. देवाचं श्रीमुख कसं आहे, तुझे श्रीमुख सुंदर कटी झळके पीतांबर. अजून राज सुकुमार मदनात पुतळा, राज सुकुमार मदराज. आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लो. अजून एक प्रमाण सांगू का, रूप सावळे काली
तिसरं वर्णन केलं. सावळा देखिला आनंदाचा, तिने आनंदाचा पुराला, काळी घोंगडी पण महाराजांनी ज्यांनी पाहिला, अजून वर्णन नाही करता आला, कोणाला सांगता आला, एकीनं सांगितलं. असा कसा, असा कसा देवाचा देव बाई चरणी वाजवित. तिसरी म्हटली मृदु मधुर वाजवितो वेणू सावळानंदनोगे. मी ज्याला पाहिलं, बर नामदेव महाराज म्हणतात ज्याला पाहिल्यामुळे गवळणीची अशी अवस्था आहे. खरं तर पाहिल्यानंतर पाहिल्या वेधलावे पैसे देवे जडोनी. आता पाहण्याकरता निमित्त काय केलं आणि पाहिल्यानंतर काय झालं, निमित्त केलं भरेला ओलं डोने रेता करी घट. मिस पाणी आची गोविंदाचे चढ चाली धड धडा ओसडोनी वाट. पाहे पाळतो नि उभा तो चिनिटो. त्याला पाहण्याकरता काय काय केलं, त्याला पाहण्याकरता निमित्त केलं, पाहण्याकरता निघाली. आता जी पाहण्याकरता निघाली ती सून आहे, ती स्वतंत्र नाही, ती पारतंत्र्यात आहे. तिला विचारल्याशिवाय जाता येत नाही. तिनं पुढे विचारलं, आत्या मज पाहता भासती यादव राजे. मला असं वाटतं आत्या त्या कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता जावं. आत्यानं सांगितलं जायचं नाही. आणि यदा कदाचित जायचं नाही म्हणून जर गेली तर, गेली तर तिला कोणी घरात घेणार? पण मनामध्ये कृष्ण आहे, ध्यानामध्ये कृष्ण आहे. आता जाऊ दिलं नाही म्हणून रात्री आसनावरती बसली आणि भजन करू लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. शेजारी मालक होता, मालक मनात म्हटलं ही बोलत नाही पण कोणाला बोलती ती बी कळत नाही. त्याला सुधरा ना, त्यो शेजाऱ्याकडे गेला म्हणला बापू इकडे ते म्हणला काय. अहो कालपासून तिला काय झालं काही कळतच नाही. ते म्हणला काय झालं. अहो सकाळी जेवायला बसलो तिला पाणी आण म्हणलं, तिनं हातामध्ये तांब्या घेतला आणि रान रात बुडायला गेली, तांब्या सोडून दिल्या आणि त्याच्यात पाहत बसली. मी विचारलं पाणी आण, ती म्हणली आणणार नाही, याच्यात कोण आहे पहा. पाहायला गेलो तर पाणी होतं आणि तिला कोण दिसत होतं कळाच ना. शेजारी म्हणला कोणीतरी तिला कर्मी केली म्हणला. कोणाला? शेजारी तेवढ्यासाठीच असतील म्हणले. मग आता म्हणले त्या तिकडे लिंबाच्या झाडाखाली एक कडू बाबा आहे. कोणत्या झाडाखाली? झाड लिंबाचं बाबा. तुम्हाला अजूनही नाही कळलं? झाड लिंबाचं आहे आणि बाबा अहो कडू बाबा. आडनाव कडू होतं बाबाचं आणि त्या झाडाखाली बसले. आता त्या झाडाखाली हिला घेऊन गेले. आता तो बाबा होता त्याचाच भक्त. कोणाचा? हिला ज्याचं वेळ लागलं होतं त्याचा. बाबाने विचारलं काय झालं, काय झालं म्हणल्यावर काय नाही म्हणले, रात्री झोपेत उठून बसली, कोणाला बोलती कळत नाही, सकाळी पाणी आणायला गेली तर तिला माठातच कोणतरी दिसलं. बाबा म्हणले काळजी करू नका, मी तिला बरोबर गुण आणून देतो. फक्त तुम्ही एक पांढरा द्वारा आणा, हळद कुंकू आणा. हळद कुंकू आणलं, पांढरा द्वारा आणला, अशी हळद टाकली, पांढरा द्वारा पिवळा केला, वहीचा कागद आणा, त्याचे पाच भाग केले आणि त्याच्यावर पेनानं मंत्र लिहिला, जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. त्याच्या पाच पुड्या तयार केल्या, या द्वार्यात बांधल्या आणि सांगितलं हे ताईत पाच दिवशीच्या गळ्यात बांधा, सहाव्या दिवशी पाण्यात टाकून द्या आणि सातव्या दिवशी काल्याच्या दिवशी तुमची घरची वर्गणी घेऊन काल्याला या. गुण येणार म्हणजे. आता माझा प्रश्न असा आहे, हिला ज्याच्या नावाचं वेड लागलं त्याच्याच नावाचं ताईत जर हिच्या गळ्यात बांधलं तर ही सुधरल का बिघडल? नाही कळलं? अजून सांग. हिला जो मुलगा पसंद होता तो मिळाला नाही, पण त्याच्याच भावकीत हिला दुसऱ्या पोरासोबत लग्न करायचा योग आला. आता रोज त्या पोराला पाहिल्यावर हिला काय होत असेल?
तुम्हाला अजून नाही कळलं म्हणजे मंत्र कोणाचा लिहिला? कृष्णाचा. आणि ताईत कोणाच्या गळ्यात बांधलं? हिच्या. मग हे सुधरल का बिघडल एवढं तर सांगा फक्त तुम्ही. अहो साधं गणित आहे ना, मंत्राचं ताईत करून गळ्यात बांधून जर ही सुधरली नाही तर सामान्य लोकाचा देवाच्या मंत्रावर विश्वास राहणार नाही. म्हणून देवानं शक्कल काय खेळली, जोपर्यंत हिच्या गळ्यात ताईत आहे तोपर्यंत मनात जायचं नाही. मग हे घरी आलं, आल्यावर तिनं स्वयंपाक केला, दोघं जेवले, गप्पा गोष्टी, शेतात चालले, असं मस्त चाललं सगळं. रोजच्यासारखं काहीच होईना, तिला हंड्यात कोणी दिसाना, माठात कोणी दिसाना. मग 5 दिवस झाल्यावर ज्यानं सांगितलं होतं का कडू बाबाकडं त्याची वेळ झाली, ते म्हणला का हो. म्हणले काय गेलतात का बाबाकडं? म्हणले हो. काही गुण वगैरे? अहो म्हणला इतका गुण आलाय. काय दिलं बाबानं? म्हणले एक ताईत दिलं गळ्यात घातलंय, आणि 5 दिवस झाल्यावर 6व्या दिवशी पाण्यात टाकून द्या. म्हणली उद्या पाण्यात टाकून द्यायचं, आणि 7व्या दिवशी 1000 रुपये आणि 1 क्विंटल धान्य घेऊन आपल्याला 90 बोललोय तेवढा फेडायला. म्हणले 90 ठेवू नका, फेडून टाका, ठेवायचं नसतो. बरोबर. 5 दिवस झाले, 6व्या दिवशी यानं ताईत उचलला आणि पाण्यात टाकला. देवानं सांगितलं जबाबदारी संपली. जोपर्यंत गळ्यात होतो तोपर्यंत मनात यायचं नाही. आता टाकून दिलं, मन आपलंच आहे, आलोच. 6व्या दिवशी पाण्यात ताईत टाकलं, 7व्या दिवशी वर्गणी घेतली, ते धन धान्य घेतलं, गाडी बैल जुंपली, आणि बाबाच्या दर्शनाला 90 फेडण्याकरता हे दोघं निघणार. तेवढ्यात मालकीन म्हणली धनी औक्षण करू द्या, म्हणून औक्षण करायला गेली. असं ओवाळलं, ताट खाली ठेवलं, आणि मालकाच्या पाया पडायला गेल्यावर देवानं तेवढ्याच संधी सापडवली. मालकाचे पाय बाजूला केले ना, आपले दाखवले, आणि त्याच्यात बासरी वाजवताना चरणामध्ये दिसला. दिसल्यावर तर हिनं जे पाय धरले घट्ट सोडीच ना. हा म्हणी जय सोड, ती म्हणली सोडणार नाही, 5 दिवस कुठं गेलतास, तुला जाऊच देणार नाही. त्यो म्हणला नवरा आहे, ती म्हणली नवराच उदे, नाही तर त्याचा बापच उदे, त्याला सोडीतच नाही. तो म्हणला ही आपल्या बापापर्यंत पोहोचली, म्हणजे ही आपली राहिली. मग यानं विचारलं अगं एवढ्या लांब जाऊ नको, मला एक सांग नेमकं तुला झालं काय. तिने उत्तर दिलं पाहता श्रीमुख गोविंदाचे, मी त्या गोविंद नाम परमात्म्याला पाहिलं. नामदेव महाराज म्हणतात ज्याला पाहिल्यामुळे या गवळणीची अवस्था अशी झाली ना, तो परमात्मा तिला कसा दिसला अभंगाच्या दृष्टीने. परमात्मा रांगू लागले, आणि रांगता रांगता बोलतात. काय बोलतात हे ऐकण्याकरता मी नाही, पण माझी सगळ्याला विनंती आहे
देवाचं जे चरित्र आहे तीन प्रकारचं आहे, इदशे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखिताय. भगवंतानं जे चरित्र केलं ते कधी कधी केलं, रांग तरगनी दूरित लोणी, रांग तरगनी दूरित लोणी, राऊन धरित गौळाय, राऊन धरित गौळाय, मानित चरणे देत गराणी, शोधे साधुरी, कहे दुध भक्षण समालने परमात्मा रांगू लागले रांगता रांगता. माझं सगळ्या माय मावल्याला असं म्हणणं आहे, इथल्या सगळ्या जणी माझ्याकडे बघा थोडस काय 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 काय, मला एक सांगा पोरं रांगतात का आपल्या इकडे, आपल्या इकडे रांगतात ना, कितव्या महिन्यात मुंबईत कीर्तन होतं तिथं मी असं विचारलं होतं पोरं रांगतात का, एक उठून उभा राहून म्हणली रांगणं म्हणजे कसं असतं. अहो साधं गणित आहे, कधी रांगतात हेच आम्हाला माहीत नाही. मी सांगतो ऐका, मुलगा जन्माला येतो त्या दिवसापासून पुढं सातवा महिना संपायच्या आत आणि आठवा महिना लागायच्या आत पोरग रांगायला लागतं. फक्त एक सांगतो, रांगताना हात टेकतं का गुडघा, काय तळवे तळ हात तळ हात टेकी तळवे तळ हात तळ हात टेकी गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळ हात तळ हात टेकी तळवे तळ हात तळ हात टेकी तळवी तळहात टेकेत डाव्या गुडघ्यान रांगत परमात्मा रांगू लागले. माझं मत आहे हात टेकून रांगतात इथपर्यंत सगळं खरंय, पण मी असं विचारतो या कुशीवरची या कुशीवर पोरग कितव्या महिन्यात पडतं. काल्याच्या कीर्तनाला गेलते का, गेलते. काय सांगितलं बाबानं, दाढी येण्याची गाठ आहे तरी काय त्याच्यात, त्या गुतलेल्या येण्या सगळ्यालाच माहिती आहे. माझं मत आहे कोणत्या महिन्यात रांगत ठीक आहे तुम्हाला कळाला, पण या कुशीवरची या कुशीवर कधी पडत ऐका. पावणे तीन महिन्याचं लेकरू झालं कि ते या कुशीवरची या कुशीवर पडण्याचा प्रयत्न करतो, त्याला सुद्धा शास्त्र आहे. मुलगा जर असेल तर तो डाव्या कुशीवर पहिल्यांदा होतो का उजव्या, भानगड. मग हे जर आम्हाला माहिती असत तर तुला आळंद देऊन काय आला बोलीला इथं. कोणत्या कुशीवर ऐका, मुलगा जर असल तर तो उजव्या कुशीवर होतो सुरुवातीला, आणि मुलगी असल तर ती डाव्या कुशीवर, बरोबर आहे ना. आता दुसरा प्रश्न आहे, रांगायला जेव्हा मुलगी लागते तेव्हा पहिल्यांदा पुढं सरकते का माग, मला ध्यानातच राहायला पाहिजे गोयने. अरे दोन कुळाचा उद्धार करते पोरगी रांगताना सुद्धा. ऐका, मुलगी जेव्हा रांगायला सुरुवात करते तेव्हा ती पुढे कधी सरकत नाही, ती अगोदर माग सरकते नंतर पुढे सरकते, कारण ती दोन कुळाचा उद्धार करते. आणि मुलगा जर असेल तर तो मुलगा मुलगा माग सरकतो का पुढं, मग तर पुढं, कारण त्याला पर 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 बापाचा झेंडा चौकीला लावायचा असतो ते माग. मग माझं मत आहे रांगण्याकरता जर एवढ्या प्रक्रिया पाहाव्या लागत्यात तर रांगायला लागल्यानंतर तळवी तळहात टिकीत डाव्या गुडघ्यान
रांगत रांगत परमात्मा बाहेर आले. एका गवळणीकडे पाहिलं, तिच्या डोक्यावरती माठ आहे. तिनं भगवंताला पाहिल्यानंतर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तवा तवाच ते मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. परमात्म्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर एका गोळीनेला विचारलं, का ग तुझ्या डोक्यावरती माठ आहे? तिने सांगितलं हो. काय आहे? ती म्हणली दाखवणार नाही. नाही म्हटल्यावर भगवान रांगत घरात गेले आणि नामदार्याने वर्णन केलं बघा. नभावने हाती भगवंताकडे मागितलं. भगवंतानं सांगितलं मी देणार आहे, पण त्या करता भजन करावं लागणार. विठोबा गोपाळाला सांगितलं भुका लागल्या शुद्र एकत्र केल्या एकत्र करून माझ्या आई शिवाय नाही तरी घरात आहे. सगळ्याला सांगितलं काळजी करू नका. लहान लहान गोपाळ जवळ घेतले मोठाली पाठीमागं बसवतात. कमळाकार कृतीच्या गोपाळाला बसवलं. काला देता तू कोणता काला? भागवतकार त्याचं वर्णन करतात. बिभ्रात म्हणून छोटपटे शुंग भित्रे कक्षी आम्ही पाठ मुद्र म्हणतात. मला टेस्टमध्ये सोबत जोडतो असं नरपी स्वर्गीय लोक मी शिवाय आले गोपाळ झालं काल्याचं कीर्तन. मी सांगितलं ना वेळ किती लागतो त्याला. सोपं उत्तर आहे पण ऐका. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार सांगितला. आणि चरित्र तीन प्रकारचं. एदशी चरित्र केले नारायणी रांगता गोधनी. भगवान अवतारा आली कंसाला बातमी कळाली कोण जात मारण्याकरता. पुतना मावशी निघाल्या. पुतना मावशीने आपल्या स्तनामध्ये वीज भरलो. वीज भरून मारण्याकरता देवाच्या दारापर्यंत आल्या. 99 पोहरं मारले आणि 100 नंबर देवाचा लागला. आणि दारात येऊन बोलू लागली काय यशोदे म्हणले काय सगळ्या गावाला कळलंय मुलगा झालाय मला का सांगितलं नाही. तिने विचारलं तू कोण? आग म्हणले तुझी बहीण बहिणीच्या भावाच्या लेकीच्या आत्याच्या मामाच्या पुतणीच्या जावाच्या बहिणीच्या मुलीची मी मुलगी. बाई म्हणले एवढं जवळचं नात आहे. म्हणले हो. मग कुठे पोरग? म्हणले आताच नाव देऊ घातलं झोपी घातलं. देव म्हणले आई असं बोनीच्या पायरी गिराय कालन मी जर झोपी गेलो तर दुकान चालेल का आपलं? सकाळचंच गिराय काय सोडता येत नाही. म्हणले देवानं रडायला सुरुवात केली. क्या यशोदे खोटं बोलते ग पोरग रडतंय. कुठे? म्हटले ते काय पाळण्यात आहे. आता बघा काय शक्ती आहे देवाची. मारण्याकरता आली देवाच्या जवळ आणि देवाला पाहिलं. ज्याच्याकरता आली तीच विसरली. त्याला उचलून घेतलं ना असं पाहू लागले. म्हणले देव म्हणलं ऊ नाही उरक करते. म्हणले मांडी घातली पदर आडवा लावला आणि देवाला पाजण्याकरता सुरुवात केली. भगवंताच्या मुखामध्ये स्तन गेलेलं आहे. आता ही 25 हाऊस पॉवरची मोटर आहे महाराज. इथं काय घरपट्टी नळपट्टी थोडंच येणार होतं. अहो पहिल्या घोटामध्ये दूध दुसऱ्या घोटामध्ये विष पंच प्राण शोषण केले आणि मग आक्रोश केला. कृष्णा सोड मुंच मुंच. भगवान म्हणले एकतर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर पुतना ती कंटक मारियली. पण प्रश्न आहे पुतना मावशीला मांडी पुतना मावशीने मांडीवर देवाला घेतलं आणि देव दूध पिऊ लागले तेव्हा देवानं डोळे झाकून दूध पिलं का डोळे उघडं ठेवून? बरं त्याला शास्त्रात 21 कारण आहे. देवानं डोळे का झाकले?
भगवंतानं डोळे झाकल्यातलं पहिलं कारण असं आहे, भगवान म्हणतात जी मला दूध पाजण्याकरता आली ती माझी कोण झाली? आई झाली. सगळ्यांना 99 लोकाला मारताना तिनं पहिल्या घोटात विष दिलं आणि मला मांडीवर घेतल्यावर जेव्हा मला तिनं स्तनाला लावलं तेव्हा तिला दूध आलं विष नाही आलं. म्हणजे ज्या अर्थी पहिल्या घोटात मला दूध पाजते त्या अर्थी माझी कोण आहे? आई आहे. मग हिला हे भाग्य का प्राप्त झालं? हिला राक्षसीन का व्हावं लागलं? देवानं डोळे झाकले. तिचा इतिहास शोधला. ती कोण होती माहितीये का? ती होती बळीराजाची मुलगी रत्नमाला. बळीराजाने यज्ञ केला, त्या यज्ञात बटुकेश अवतारात वामन आले, त्या वामनाकडे पाहिलं आणि तिथं तिला पाना निर्माण झाला. म्हटली असा जर सुंदर मुलगा जर मला झाला तर मी आनंदाने त्याला स्तनपान करेल. तीच पुतना मावशी पुढे कोण झाली? तीच रत्नमाला पुढे पुतना झाली. पुतना ती कंटक मारली, पुतना संपली, भगवान मोठी झाली. एका गोपाळाला विचारलं, खरे म्हटले तुला काय मिळतंय का? म्हटले देवा आमच्या घरचं सगळं विकण्याकरता जातं. म्हटले कुठं जातं? आता कुठं जातं म्हटल्यावर त्याला जवळ घेतलं. माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातून, आपल्या गावातलं बाहेर जाऊ द्यायचं नाही, मी सांगतो ते करावं लागेल. म्हणले काय करायचं? पांड्या इठ्याची म्या गुम्या पेंद्या बोबड्या बाकड्या गोळा करा. सगळ्याला गोळा केलं आणि गोळा करून एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचं नाव ठेवलं चौर्यकर्म मंडळ. आणि एक गोपाळ त्यातला फार चॅप्टर होता, त्याचं नाव बोबड्या. त्या बोबड्याने विचारलं कितन्या आल सगळ्यांना मा दही आहे ताय थायत थायत थाय. म्हटले तुम्ही आजे देतो पोट भरे पुरे म्हणालो तू रे, फक्त तुम्ही माझ्या मागे या. म्हणले कधी? उद्या सकाळी 7 वाजता हजर राहा रे. सगळे हजर झाले आणि गौळणी आपल्या घरातलं दही दूध तूप लोणी घेऊन विकण्याकरता निघाल्या बाजाराला. आणि वेशीत कृष्ण परमात्म्याला पाहिलं. काय देवाची ताकद आहे महाराज! ज्याच्या तक्रारी करायच्या होत्या तोच भेटला ना. ज्याला पाहण्याची ओढ लागली त्याचीच भेट झाली. डोक्यावरचे माठ खाली ठेवले, आपापल्या हातानं कृष्णाच्या जवळ गोपाळाच्या जवळ बसल्या आणि प्रत्येकीनं देवाला सांगायचं कृष्णा अरे माझ्या माठातलं थोडं खाणं, अरे माझ्या हातचा खास खाणं. सगळ्याचं थोडं 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 खाल्लं. त्यांनी तिथंच माठ टाकून दिले आणि घरी गेल्या आणि तक्रार सासूकडे केली. आत्या उद्यापासून आम्ही बाजाराला जाणार नाही. म्हटले का जाणार नाही? म्हणले तो नंदबाबाचा पोर आहे, त्यानं आम्हाला धमक्या दिल्यात. काय केलं त्यानं? असं बोलत नाही तोपर्यंत यशोदेच्या दारात एक नंबरचं गाऱ्हाणं आलं. ती उभा राहत नाही, दुसरी आली. दुसरीनं यशोदेला सांगितलं, यशोदे दुसरी आली धावोडी येणे बाय काय ऐका. मुखाशी चुंबन देवोरी गळ्यामध्ये हात घालोरी हागे बाया भाशी पावे ना यशोदे वाढ तुझा ताना. यशोदे काय केलं तुझ्या पुराण? यशोदेला सांगताना तिने सांगितलं माझ्या सुनबाईच्या गळ्यात हात घातला. हा शब्द वापरला. यशोदाबाई म्हटली तुझ्या सुनाच्या गळ्यात हात घालल्या एवढा माझा कृष्ण मोठा नाही. माझा कृष्ण कसा आहे सांगू का? बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, सांगितलं बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजरवाने. तान म्हणल्यावर तिसरी म्हणली अग तुझं तान नाही. माझी सुनबाई रस्त्यानं आली, गरोदर होती, दिवस भरलेले होते, हळूहळू चालली. तुझं पोरग पळत आलं आणि तिच्या पोटाला हात लावला आणि तिला सांगितलं याच्यात काय? तिनं सांगितलं बाळ आहे. बाळ म्हणल्यावर तुझं पोरग म्हणलं दाखव, ही काय गोडी आहे का? असं म्हटल्यावर 5 वर्षाची माझी बाळ अंगणी. हे सगळं ऐकत ऐकत एक जण म्हणली तुला तुझ्या पोराचं खरं वाटतंय, आम्ही बोलतो ते खरं वाटत का नाही? मग यशोदाबाईने सांगितलं तुम्ही लपून याचा भोरा आळ घेता शारंग धरा. अजून काय सांगू? तुम्ही लपून याची गोटी लागता ग याच्या पाठी, तुमची एवढी चरित कोटी गे गोकुळ जाणार.
माझ्या पोराबद्दल बोलू नका, तुम्ही कशा माहिती आहे मला, मला कळलंय माझ्या पोराचं सांगता तुम्ही कोण आहे माहिती आहे का, तुम्ही बारा घरच्या बारा। तुम्ही बारा पुढचं नको नका, एवढं बोलल्यावर त्या सगळ्या जणी म्हटल्या हिचं काय ऐकून घ्यायचं, तेवढ्यात एक जण म्हणले म्हणले काय आम्ही बारा घरच्या बारा आहेत, ती म्हणले राग येत असेल तर माझ्या पोराला धरून दाखवा, धरून दाखवा म्हणल्यावर ती म्हणली धरतात येत नाही, ना धरतात येत नाही, म्हटले का धरता येत नाही, म्हणले सोळा कधी कळत नाही धराव कधी उमजत नाही, कारण धरू जाता सापडे ना कोणाला जमत नाही हे सगळं, पण तेवढ्यात एवढ्या सगळ्या बोलता बोलता एक जण म्हणले याच्या त्याच्या घरी जातो, माझ्या घरी ये तुला दाखवते माझा कणका, देव म्हणले पेंड्या नंबर टिपून घे, देवाला त्वरेत आलेलं गिरायचं जमत नाही, नंबर टिपला आणि नंबर टिपल्यानंतर रात्री निवांत नवऱ्यासोबत गप्पा मारित होती, सांगत होती म्हटली गावात चोर आले जरा सावध झोपा, वरती दह्या दुधाचा मुडका असं अडकवलं, बाजूनं त्याची कॉट हिची कॉट दोघं एका कॉटवर असे निवांत झोपले, भगवंतानं सूक्ष्मरूप धारण केलं, गोपाळाला खाण्याकरता दिलं, जाता जाता हळूच तिची वेणी काढली, याची दाढी काढीन दोघांची, आता बाहेर आले गोपाळाला विचारलं किती आर आत एकतात गेलता ताय केलं, म्हणला ताय नाही उद्या लय मोठी शूटिंग आहे, उद्या मोठा पिक्चर येणार आहे, म्हणजे कोणत्या गल्लीत, म्हणजे पाटलाच्या गल्लीत, हजर राहा, आता हे पोरं तांब्या पराती घेऊन त्या पाटलाच्या दारात उभी कशासाठी, सोंगाचा सत्कार करायला, आता झाला असं बारात, आता हे वर्णन केलेलं आहे ना, तिसरी आली धावोडी येणे गे बाय काय केली कररी, पतीची दाढी माझी वेडी दोहीची गाठ देवोनी, गाठ बाय कोणाची सुटे ना, गाठ बाय कोणाची सुटे ना, यशोदे बाळत जाताना कुठवर सुसुदे गा, आता गाठ बांधली भगवान निघून गेले, पण आता सकाळी सकाळी गवळण उठायला गेली, पूर्वीच्या काळातल्या खेड्यातल्या गवळणी शहरातल्या गवळणी लवकर उठत होत्या, आता गोपाळ लवकर उठतात, चुकलं का काही, सध्या कोण उठत, पाणी भरायचं काम आपल्याकडेच आहे महाराज, आपल्या गवळणी लय लय डेंजर आहेत महाराज, आता तुमच्या काय ना आमच्या काय, आमच्या आहेत अशी याच आहेत, मला एक दिवशी काल्याच्या कीर्तनाला गडबडीन निघायचं, आता पूर्वी चूल बिल होती, आता तसं काय नाही, आता ते हीटर बिटर ते सगळं आलं, मी बटन टाकलं मला वाटलं उठल ती, मला चहा पिण्याची सवय, मला दुसरं काय सकाळी एकदा चहा पितो संध्याकाळी चहा, मला फार काही व्यसन नाही कोणतं, पण मला वाटलं ती उठल, आता ती झोपलेली होती, म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं, लय दमली जस काय इतकी झोपली, मी आपलं ते पाणी गरम घेतलं इकडं पातील, आता कधी चहा केलेलं नाही, चहाचं सोडून भाजीचंच पातील ते याच्या आलं गॅसवर, आता त्याच्यात दूध टाकलं बरं, इकडं साखर टाकूस तर ते काष्टा घालून पट निघायची गडबड, हे पुन्हा खालून हरणं वाजायला, चला उशीर झाला, मला तर चहा प्यायलाची निघता येईना, तुम्हाला सांगतो कपभर दूध टाकलं साखर टाकली चहा पावडर चहाचा मसाला टाकला आणि तिला वास आला, कोणाला तिनं तिकूनच मला हाक मारली, का हो म्हणले काय, तुमचा टाकला तर एक कप माझा भी टाका, तुम्हाला खरं सांगू महाराज बायको गोड बोलल्यावर देव सुद्धा नको वाटतो, अरे खरं बोललोय मी, हे उगाच हसलेत काय सगळे, खरं सांगा बायको गोड बोलल्यावर काय वाटत, किती उन्हातून थकून येऊ द्या, फक्त गार पाण्याचा ग्लास घेऊन तिला एवढंच म्हणा, उन्हात आलात कामाला जाता काय करायचो कोणासाठी बसला दिवस मावळला तरी ते वखर तिथंच राहत वावरात, ही गोड बोलण्याचा परिणाम आहे, कोण्या कारखान्याचे चेअरमन होत्या काय माहिती, जाऊ द्या आता ती मला म्हटली वाजा टाका, मी तिथं बी टाकला, आता चहा टाकला परत पावडर टाकली वाज, मला वाटलं उठून कप बीप घेईल कशाचं काय नाही महाराज, तिनं उलट मग दात घासले निवांत खुर्चीवर बसली, आता मला निघायची घाई म्हणले माझाही घेऊन येता येता, काय तुम्हाला खोट वाटल मी दोन कपात असा गाळला आणि वेटर सारखा घेऊन निघालो, तिनं चहा घेतला आणि मी शेजारी बसलो, लगेच माझ्या असा इथं हात ठेवला कुठं म्हणजे तुम्हाला कळलं ते, आता मी एक घोट वाढला तिनं एक घोट घेतला कप खाली ठेवला, म्हणलं नक्की चहा तिकट झाला कारण बोललीच नाही ना काही, परत दुसऱ्यांदा कप उचलला पुन्हा एक घोट घेतला आणि मग मला म्हणे का हो काय भारी चहा करता हो,
लग्न होऊन 12 वर्ष झाले पण कधी असा चहा करता आला नाही. तुमच्या हातचा चहा प्याला की असं वाटतं दिवसभर काही करू नये. अहो तवापासून गोयद्या कामाला लागलाय चहाच्या. हे माझं सांगितलं बरोबर, तुम्हाला हसू आलं. माझं असं काही नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. उदाहरण आहे, सकाळी गवळण उठली आणि तिनं हातामध्ये झाडू घेतला. आता जशी उठायला गेली तसं गाठ मारल्यामुळं झटका कशाला बसला, दाढी म्हणजे काय. त्यानं असं हात लावला, ते म्हणलं हे इकडं कसं गुतलं. तिने बी ती येणी अशी पाहिली, ती म्हणे भाया हे इकडं कसं गुतलं. आता गुतलंय त्याला कोण काय करणार. आता म्हणले ओ म्हणले काय, वात वर करा म्हणले दिव्याची. दिव्याची वात वर केली असं पाहिली तर गाठ बसली. तो म्हणला कशाला मारली, ते म्हणले मी नाही मारली. ते म्हणले मग कोण, मी कशाला मारू म्हणले. यानं सांगितलं मी दिवसभर काम करतो थकून जातो, तू मस्त होऊन या मातली धांगडी, करशी ओढावडी मजा लागी खाऊन खाऊन तुला. एवढं बोलल्यावर ती म्हणली असं काही बोलू नका, मी काही मारली नाही, गाठ सोडा. तू म्हणला मी नाही सोडी. तू म्हणलं भांडू ना, कोणी सोडी ना. आता सोडता येणार असं असं उठलं. उठलं पुन्हा ती काय झाली, अजून फिट झाली. आता सोडायला गेली सुटत नाही. म्हणले मग म्हणले आपण कापू. कापू म्हणलं रिडी तिथं, ते रॅक तिथं होतं ना, आणि हे दोघं इथं होते. हा म्हणलं आणबर आणबर म्हणल्यावर ती उठली. अहो ती उठली, ती होती 7.5 फूट आणि हे होतं 5.5 फूट. आता अंतर किती फुटाचं कमी पडलं, 2 फूट. 2 फुटामध्ये तिला 1.5 फूट लांब असे केस होते, कारण ती जुन्या काळातली गवळण होती, आताच्या काळातली ब्युटी पार्लरवाली नव्हती. असे इतके लांब केस होते. आता 1.25 इंच त्याची दाढी आणि ती पुढं आणि हे माग असं पंजावर उभं राहिलं. ज्ञानोबा तुकाराम आख्या घरात दिंडी. आता इडी आणली ना असं कापाय लागला. कापाय लागल्यावर ती म्हणली माझ्या बाजूने कापायची नाही, माझ्या बाजूने अजिबात का. तो म्हणला अगं 1.5 फूट विनी आहे, थोडीशी कापली म्हणून काय बिघडलं. हे बघ माझ्या बाजू. ती म्हणली माझ्या बाजूने कापायची नाही. नाही तो म्हणलं म्हणून सुट माझ्याही बाजूने. दोघायचं भांडण लागलं, कापता येईन प्रयत्न केले. आता तिनं तिच्या बाजूने का कापू दिली, त्याला पण शास्त्र आहे. त्याला शास्त्र असं आहे, इनं काल देवाला सांगितलं होतं माझ्या घरी ये तुला दाखवते माझा कणका. बोलून देवाला घेतलं, देवानं नवऱ्याची दाढी घेतली, तिची वेणी घेतली आणि दोघायची गाठ मारली. ज्या हातानं भगवंतानं तिची वेणी घेऊन नवऱ्यासोबत गाठ मारली, ती गाठ कापणं म्हणजे भगवंताचा हात कापल्याचं पातक लागेल म्हणून तिनं वेणी कापू दिली नाही. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. तुम्ही किती वेळा केस कापता ते मला सांगा. कापायचे नाहीत बरं, नाही कापू दिली मग काय करायचं. तोपर्यंत शेजाऱ्यानं सूर्य उदय झाल्यावर थाप मारली, दार उघडा दार. हा म्हणलाय शेजारी दारात आलेत आणि गाठ कापत नाही, जळत नाही, कोणी मारली कळत नाही, लय प्रयत्न केला सुटत नाही. मला एक सांग बरं, मी कामाला गेलो होतो तेव्हा तू कुठं गेलती. म्हणले मंदिरात कीर्तनाला गेली. तिथं कोण होतं, म्हणले तिथे नंदबाबाचा पोर होता, त्यानं माझ्याकडं पाहिलं होतं. मी त्याला म्हणले होते माझ्याकडे काय पाहतो, माझ्या घरी ये तुला दाखवते माझा कणका. ये ग कळीन बस ग पाटकोळी त्याच काम आहे. तया विन नाशे नव्हे दुसरी. आता काय करायचं, म्हणजे गाठ सुटत नाही. म्हणले चला दार उघडलं, ती पुढं ही माग. हे सगळं सोंग कुठं आलं, यशोदेच्या दारात आलं. भगवंताचा हात धरला आणि यशोदाबाई कृष्णाला घेऊन बाहेर आली. सगळे गोपाळ जमले आणि मग यशोदेने विचारलं कृष्णा हे सगळे आपल्या दारात आले, तू काही केलं का. म्हणले आई मी काही केलं नाही, पण माझ्याशिवाय काही होत नाही हे तुला का कळत नाही. अरे म्हणले मग गाठ कोणी मारली. तिनं पाहिलं सांगितलं कृष्णा गाठ तूच मारलीस, माझी तुला विनंती. आता माझी लाज तुझ्या देवा, देवा मी माझ्या पतीस तुला समर्पित झाले, फक्त माझी गाठ सोड. भगवंतानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या यशोदेकडे आल्या आणि मग यशोदेच्या लक्षात आलं काय उनी का करी तुशी चोरी. कृष्ण तू अशा जर खोड्या करणार असेल तर तुला इथं ठेवणार नाही, आई कुठे जाऊ. उद्या जाई राणा सवी घेऊनी गोधना. कशा करताय गोधने 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 तारावया तुषार पाणी. भगवान परमात्मा निघाले, सगळ्या गोपाळाला सांगितलं आपल्याला गावात राहायचं नाही. पांड्या इठ्याची म्या गुम्या पेंद्या बोबड्या वाकड्या गोळा केले. गोळा करून सगळ्याला सांगितले आपापल्या गाया घ्या. सगळ्या गोपाळानं गाया घेतल्या, गाया वेशीवर थांबवल्या.
आणि नीट ऐका नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी भगवान परमात्मा यशोदेच्या पाया पडण्याकरता आले. आणि पाया पडण्याकरता आल्यानंतर यशोदाबाईचे डोळे भरून आले. कृष्णा दूर निघालास रे माझ्या बाळा, आई उद्यापासून तुझ्या दारात कोणी तक्रार करण्याकरता येणार नाही. तू सांगितलंस ना गावात राहायचं नाही. आई आज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, मी पुन्हा कधीही तुला भेटणार नाही. सांग ना रे कृष्णा. आई मला एक सांग, मी तुझा नसताना तू माझा सांभाळ का केलास? शब्द उच्चारल्यावर यशोदेने शरीर टाकून दिलं. कृष्णा तू माझा नाहीस, तुला कोण बोललंय? भगवान म्हणतात, आई मला आज परवानगी दे, मला तुला बोलायचंय. आयुष्यात पुन्हा तुला कधी बोलणार नाही. कृष्णा माझा नाहीस, भगवंतानं सांगितलं आई डोळे झाक. यशोदेला डोळे झाकायला लावले. आणि कोणत्या अवतारात यशोदेने मुलाकरता काय केलं, प्रत्येक अवतारात भगवंतानं दर्शन दिलं. आणि जेव्हा द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारात भगवान आले, यशोदेच्या डोळ्यात पाणी मावेना, मी याच्याकरता काय केलंय? आणि डोळे उघडले आणि भगवंताला मिठी मारली आणि सांगितलं, कृष्ण जाऊ नकोस मला सोडून. आणि मग भगवान म्हणतात, आई तू म्हटलीस ना राहायचं नाही, आता मी थांबणार नाही. माझी विनंती आहे, किती जरी मुलगा मोठा झाला, किती जरी श्रीमंत असला, किती जरी पद मिळत असले, तरी तो आईपेक्षा मोठा होऊ शकत नाही. स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा, आपल्याला कळेल. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती, म्हणून आयुष्यभर दगडा माती करता झडले, दगडा माती करता आयुष्य समर्पित केलंय. यापेक्षा काय केलं पाहिजे? अरे ज्या छत्रपतीचा जन्म ज्या शिवनेरी गडावरती झाला, अरे कोणता दवाखाना होता? त्या माय माऊलीनं त्या बाळाला जन्माला घालताना काय केलंय? बांधल माऊले पुढे निघतायत एका दगडावरती, जधव महासाहेब बसतायत मोठ्या लट पाषाणावर बसतायत, बसल्यानंतर आपला पदर आडवा लावला, दोन्ही पाय बाजूला केले आणि आपल्या छत्रपतीला जन्म दिला. अरे जन्म दिल्यानंतर सुद्धा एका पाषाणावर लेकराला जन्म देणारी पाषाण हृदयाची माय या भारत देशाची आई ठरली, त्या म्हणजे आमच्या जिजाऊ महासाहेब. अरे आईची आणि मुलाची नाळ तोडायची असती, कोणता चाकू होता? अरे काय ती माय होती. अरे हातामध्ये चिपरंग घेतली, खाली पाषाण आहे, लेकराला बाजूला केलंय, आपल्या हातात दगड घेतला आणि दुसऱ्या दगडावर घाव घालून आपल्या लेकराची नाळ तोडली आणि या दगडासोबत जोडून दिली. तो दिवस म्हणजे आजचाच आहे. काय दिलं या देशाला? मला सांगा, भगवंताची माय होती, तिला रडू नाही आलं? अरे जगाचा मालक आहे भगवान, निघाल्यानंतर ढसा ढसा रडली. मी ही जी मुलं आहेत ना, इथं 100 मुलं सांभाळलेत मी. कोणती सुद्धा माय जेव्हा लेकरू आमच्याकडे सोडायला येते ना, किती निर्दय असू द्या, तिचे सोडताना डोळे भरणार म्हणजे भरणार. दारात जाणार पुन्हा येणार, दारात जाणार पुन्हा येणार. आम्हाला म्हणावं लागतं, आई साहेब घ्या. त्याचं कारण काय? पोटचं सोपं नाही. मी जरी आळंदीला राहत असलो 27 वर्ष झाले, पण अजून सुद्धा माझी आई जर मी घरी गेलो, अजून सुद्धा तिचे डोळे भरून येतात. का? माझं बाळ आहे ना. मी आणि शुकाचार्य आम्ही एकाच गावचे आहेत. पहिलीपासून ते 10वीपर्यंत सोबत शिकलो. मी किती कष्ट केले हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि जेव्हा मी गाडी घेतली नवी डस्टर आणि आळंदीहून घरी कीर्तनाला निघालो, तेव्हा जाता जाता माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आणि माझ्या आईला कळालं, माझी आई नगरला आली मला भेटण्याकरता. इथे माझ्या पट्टी शिरलेली होती. आता तुम्ही आत्मचिंतन करा, शेवटी ती माय आहे ना. दवाखान्यात आल्यावर दवाखाना अंगावर पडेल एवढा आरडत होती, पण तिला कुणी माझ्याजवळ येऊ देत नव्हतं मला भेटायला. मी चिठ्ठी लिहिली, माझ्या आईला येऊ द्या, मला माहिती आहे तिचं पाखरू जोपर्यंत ती पाहत नाही तोपर्यंत ती शांत राहणार नाही, कारण शेवटी ती माय आहे ना. माझ्या जवळ आली, मला पाहिलं, डोळ्यातून अश्रूनं वाट दिली आणि मला जवळ घेऊन डोक्यावर पदर टाकला आणि मला बोलते, महाराज मला बोला, मी तुमच्याकरता आले.
मी तिला सांगितलं मला बोलता येत नाही, इथे पट्टी शिरलेली. माझ्या आईला असं वाटलं माझ्या लेकराला बोलता येणार नाही. त्या क्षणाचे शब्द आज सांगतो, आजही ते शब्द मला आठवतात. माझ्या डोक्यावर पदर टाकला आणि हात जोडले, सांगितलं देवाची जर इच्छा असेल तर देवानं आज माझी वाचा घालावी, पण आयुष्यभर माझ्या लेकराला बोलता यावं ही फक्त या जगात माय म्हणू शकते, बाकी कोणीच म्हणू शकत नाही. हे अनुभव आहे. याचं एकमेव उत्तर काय, ज्या आईनं जे कष्ट केले, जे सांभाळलं, जे जगवलं, ते कोणाकरता जगवलं, कशासाठी जगवलं? अरे देवाची माय होती, पण जेव्हा देवानं सगळ्या अवतारातली आठवण करून दिली तेव्हा मूर्छा आली यशोदेला बोलता येईना. जवळीचं खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी, मिठी मारली भगवंताला. माझं मत आहे बाबासारखे लेख बिना लागलाचा पोरगा सोडायचा एवढी सोपी गोष्ट आहे? एवढी सोपी गोष्ट आहे का? अरे 9 महिने 9 दिवस जी माय पोटात वागवते तीच माय आपल्या बाळाला हे बाळ माझं नाही म्हणायचंय हे मान्य करू शकते? मग देवाच्या दरबारात गेल्यानंतर देवाकरता समर्पित केलेलं जीवन भगवंताला समर्पित करायचंय, इतकं ज्या माईनं केलं असेल या जगात त्यासारखी माय दुसरी कोणी नाही, एवढं सामर्थ्य कमी समजू नका. पोटचा मुलगा द्यायचा आहे इतकं सोपं आहे का? अरे हे सगळं घडत असताना भगवंतानं आईला सगळ्या आठवणी करून दिल्या. आईनं ऐकलं नाही, भगवंताला नको जाऊ म्हणते, पण देवानं आठवण करून दिली. तू सांगितलं राहायचं नाही, भगवान निघाले. गाया चरू लागल्या, हुतू तू हमामा खेळ खेळले आणि गोपाळ थकले, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. म्हणले गाया वळून आणा, सगळ्यांनी गाया वळून आणल्या. आणल्यावर गोपाळ म्हणतात, कृष्णा आम्हाला भूक लागली रे, खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, काम सारोनी सकळ अवघे मिळून आली गोपाळ, झाली आता वेळ म्हणते आना शिदुऱ्या. सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या, लहान लहान गोपाळ जवळ बसवले, भुकेनं कोमेजलेल्या गोपाळाला भगवान जवळ घेतात आणि त्यांना काला देतात. खरं सांगू आम्ही सुद्धा भुकेजनं कोमजलेले गोपाळ ज्यांच्या घरी राहिलो, मी तर म्हणेल 7 दिवस कथाकारा सहित गायक वादकाची ज्या घरी सेवा घडली असेल देव त्यांना काहीच कमी करणार नाही. त्याचं कारण आहे, एक महाराज सांभाळायचा, एक महाराज म्हणजे एका माय माऊलीचं बाळंतपण केल्यासारखं आहे. कोणाला चहा पाहिजे, कोणाला दूध पाहिजे, कोणाला कॉफी पाहिजे, कोणाला कोरा पाहिजे, कोणाला तिखट पाहिजे, कोणाला आंबट पाहिजे, कोणाला कमी, इतकं सोपं आहे का? सकाळी जेवता जेवता मी सहज त्यांना म्हटलो, तुम्ही 7 दिवसात कंटाळला असाल. त्यांचं उत्तर इतकं सोपं होतं, काय खाल्लं आमच्या घरी तुम्ही, 2 भाकरीन भाजी आम्ही तरी काय देऊ शकलो, हे आमच्या खऱ्या वारकऱ्याचं प्रेम आहे, हे खऱ्या वारकऱ्याचं प्रेम आहे. श्रीमंताच्या घरचे काजू बदाम नाही गोड लागत, पण ज्या भावनेनं या लोकांनी खाऊ घातलंय, जोपासलंय, जगवलंय, ज्यांनी ज्यांनी या आमच्या लहान लेकराची सेवा केली असेल महाराज, त्यांच्या ऋणातून आम्ही कधी उतराई होऊ शकणार नाही, पण तुमची सेवा कधीच वायाला जाणार नाही याची शाश्वती आम्हाला आहे. तसं गोपाळानं सांगितलं, देवा एवढं सगळं केलंय आता आम्हाला कधी देशील? म्हटली या सगळ्या गाया वळून आणल्या आणि भगवंतांनी त्यांना खाण्याकरता देतात. माझी आई तैशी पाही नाहीतरी घरात आई चोरून या माये नवनीता नावे. मग काय केलं? भागवतकार त्याचं वर्णन करतात, बेभरत बेनुम जटरपटयो शृंगवे त्रेच कक्षी वामे पानू मशृत कमलन तत्फला न्यंगुलेशु तेष्टन मध्ये सुभन सुरदो हसन नर्भी स्वर्गे लोके मुशिदी यज्ञ मुक्बाल केली गोपाल कृष्ण भगवान.